नमस्कार मित्रांनो, माय मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आपल्या नियमितच्या वापरातील वस्तूबद्दल माहिती पाहणार आहोत. जी वस्तू आपल्या घरात आहे आणि त्या वस्तूची आपण कशा पद्धतीने काळजी घेतली पाहिजे, आणि ही वस्तू घरातील असून ही खूप महागडी अशी वस्तू आहे आणि या वस्तूची आपण काळजी कशी घ्यावी हे आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. मित्रांनो, बऱ्याच लोकांना आपल्या घरातील फ्रीज बद्दल माहिती नाही, तर चला मग आज मी तुम्हाला या फ्रीज बद्दल माहिती सांगत आहे. मित्रांनो, ही माहिती तुम्ही ऐकून घेतल्याच्या नंतर तुमच्या फ्रीजचं जे आयुष्य आहे ते नक्कीच वाढणार आहे. तुमचा फ्रीज हा दीर्घकाळ टिकणार आहे आणि तो तुम्हाला चांगली सेवा सुद्धा देणार आहे. तसेच त्याचा मेंटेनन्सचा खर्च आहे तो सुद्धा तुम्हाला जास्त लागणार आहे. तर मित्रांनो, ही नेमकी कोणती माहिती आहे आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या लोकांना माहीत नाहीत, चला सुरू करूया याची माहिती पाहायला. मित्रांनो, तुमच्या घरातील फ्रीज हा सपाट जागी ठेवलेला आहे का नाही ते नक्कीच पाहावे, कारण बऱ्याच घरामध्ये फ्रीज हा सपाट जागेमध्ये ठेवला जात नाही. मित्रांनो, जेव्हा आपण तो सपाट जागी ठेवतो तेव्हा त्या फ्रीजचा कॉम्प्रेसर, जो फ्रीजमध्ये कॉम्प्रेसर असतो, तो अगदी चांगल्या प्रकारे काम करत असतो आणि त्याचे काम तो 100% चांगल्या पद्धतीने करत असतो. आणि ज्या फ्रीजचा कॉम्प्रेसर चांगला असेल ते फ्रीज चांगली सेवा देत असते आणि त्या फ्रीजचा मेंटेनन्ससुद्धा तुम्हाला खूप काही करावा लागत नाही. मित्रांनो, हा फ्रीज आपल्या आयुष्यातील आणि आपल्या किचनमधील महत्त्वपूर्ण असा घटक मानला जातो. मित्रांनो, या फ्रीजमध्ये तुम्ही बटाटा कधीही ठेवायचा नाही, आणि जर या फ्रीजमध्ये बटाटा ठेवला तर त्याचे खूप मोठे तोटे होतात. जेव्हा आपण बटाटा फ्रीजमध्ये ठेवून भाजीसाठी बाहेर काढतो तो आरोग्याच्या दृष्टीने आपल्याला खूप घातक आहे, कारण त्या बटाट्याचे तापमान हे खूप कमी झालेले असते. आणि आपल्या घरातील फ्रीज हा हवेशीर जागेत ठेवावा, कारण हवेशीर याचा अर्थ बरेच लोक काय करतात की फ्रीज हा एकदम भिंतीला चिटकवून ठेवतात, कारण कॉम्प्रेसरमधून जी गरम हवा येत असते ती हवा भिंतीवर आपटून परत ती कॉम्प्रेसरवर आली तर त्या कॉम्प्रेसरचे तापमान वाढते आणि मग तुमचा जो मेंटेनन्सचा खर्च आहे तो तुम्हाला खर्च जास्त करावा लागतो. तसेच असे झाल्यामुळे तुमच्या फ्रीजचा गॅस लवकर संपतो. भिंत व फ्रीज याच्यामध्ये कमीत कमी 1 ते 1.5 फुटाचे अंतर ठेवावे. मित्रांनो, फ्रीजला कधीही गरम ठिकाणी ठेवू नये, कारण एखाद्या खोलीमध्ये आपल्या इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू असतात अशा ठिकाणी फ्रीजला कधीही ठेवू नये, कारण त्या ठिकाणी खूप उष्णता असेल. अशा ठिकाणी जर फ्रीज ठेवला तर त्याच्यावर विपरीत परिणाम होऊन तुम्हाला त्याचा मेंटेनन्स अधिक भरावा लागतो. म्हणून गरम जागी तो फ्रीज कधीही ठेवू नये. तसेच फ्रीजमध्ये गरमागरम पदार्थ कधीच ठेवू नये. बरेच जण दूध गरम करतात आणि लगेच फ्रीजमध्ये ठेवतात, परंतु हे चुकीचे आहे. आणि असं जर केलं तर त्याच्यातील पोषक घटक हे कमी होतात. मित्रांनो, या गरम दुधाचे तापमान लगेच फ्रीजमध्ये कमी करतो. म्हणजे ते जर दूध तुम्ही गरम दूध जर फ्रीजमध्ये ठेवलं तर फ्रीजमधले तापमान त्या दुधाला लगेच थंड करते आणि त्यातील पोषक घटकांचा 100% विनाश होतो. म्हणून फ्रीजमध्ये कोणतीही गरम वस्तू कधीच ठेवू नका. फ्रीजमधून काढलेले पदार्थ लगेच गरम करू नका. बऱ्याच जणांना सवय असते की फ्रीजमधून काढायचे आणि लगेचच बाहेर गॅसवर ते ठेवायचे आणि गरम करायचं, परंतु हे चुकीचे आहे. तसे न करता 5 ते 10 मिनिटं फ्रीजमधून काढल्याच्या नंतर बाहेर ठेवा आणि नंतर ज्यावेळी ते थोडंसं त्याचं तापमान नॉर्मल झाले असेल त्यावेळी तुम्ही ते गरम करू शकता. मित्रांनो, फ्रीजचा दरवाजा हा वारंवार उघडू नका किंवा जास्त वेळ उघडा ठेवू नका. ज्यावेळी तुम्ही असे करता त्यावेळी फ्रीजमधील तापमान हे झपाट्याने वाढते, म्हणजे बाहेरचे तापमान आणि आतील तापमान यांचे मिश्रण होऊन तापमान वाढते आणि फ्रीजला तापमान तेवढेच परत करण्यासाठी वीज देखील तेवढीच लागते, त्यामुळे तुमचे विजेचे बिल सुद्धा वाढते.
आणि त्यामुळे गॅस सुद्धा त्या फ्रीजचा लवकर संपवतो, त्यामुळे तुमचा खर्च सुद्धा वाढतो. मित्रांनो, आपण ज्या बाजारातून पालेभाज्या आणतो त्या पालेभाज्या नेहमी त्याच्या बुडाशी, जे पालेभाजीच्या बुडाशी जे माती असते ती त्या पालेभाज्या स्वच्छ करूनच तुम्ही फ्रीजमध्ये ठेवायत, कारण त्या जर तशाच ठेवल्या तर ती माती लागून तुमचा फ्रीज खराब होऊ शकतो. म्हणून पालेभाज्या शक्यतो स्वच्छ करून फ्रीजमध्ये ठेवायत. मित्रांनो, या फ्रीजमध्ये डिफ्रॉस्ट नावाचं एक बटन असतं, त्याचा आपण वापर कधीच करत नाही. या बटनचा वापर आठवड्यातून एकदा तरी करावा. जवळजवळ 90% लोक याचा वापर करत नाहीत. या डिफ्रॉस्ट या बटनाचा अर्थ असा आहे की ज्याप्रमाणे आपण आपला जर मोबाईल चांगल्या पद्धतीने चालत नसेल त्यावेळी आपण आपल्या मोबाईलला रिबूट करतो किंवा स्विच ऑफ करून ऑन करतो आणि नंतर आपला मोबाईल अतिशय चांगल्या प्रकारे चालतो, तसा आपल्या या फ्रीजला एक डिफ्रॉस्ट नावाचं बटन आहे, ते जर आठवड्यातून एकदा बटन दाबलं तर तुमचा फ्रीज अतिशय चांगल्या प्रकारे काम करेल. म्हणजे याचा अर्थ असा की हे फ्रीज मूळ ठिकाणी आणण्याचं काम करतं आणि जो आज जो बर्फ झालेला आहे तो वितळून फ्रीजला. मित्रांनो, व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.